आई भवानीचा गजर म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते माननीय यशवंतरावजी होळकर या विचार मंचावर इथं उपस्थित माजी मंत्री माननीय माधवरावजी जानकर इथं उपस्थित या परंदरचे आमदार माननीय संजयजी जगताप माजी आमदार अशोकराव टेकोडेजी आमचे सहकारी मित्र संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड ज्यांनी मला या कार्यक्रमाला इथं आवर्जून बोलवलं ते सॉलिसिटर माननीय प्रकाश शिंदेजी सर्व विश्वस्त सन्मान्य विचारमंच पत्रकार बंधून व मोठ्या संख्येने इथं उपस असलेले सर्व पुंदर पुरंदरचे आहिल्या देवींच्यावर प्रेम करणारे सर्व बंधू पग आज अतिशय महत्त्वाचा क्षण आहे माझ्यासाठी अविस्मरणे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही माझ्या भाषणात का, का अविस्मरणे हे मी निश्चित बोलणार आहे अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण झालं माझं तर उलटं आहे बऱ्याच वर्ष अगोदर होणं गरजेचं होतं पण मी सर्व विश्वस्तांचं मनापासून कौतुक करतो ज्या खऱ्या अहिल्याबाईंनी ज्या राजमाताने एक वेगळा मेसेज पूर्ण भारताला दिला ज्याच्यातून संस्कृती कशी जपायला त्यावेळी त्यावेळीसुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा तिने हा आवाज उठवला होता अहिल्याबाई लहानपणीच विधवा झाल्या आणि पूर्वीची परंपरा हीच होती की एकदा विधवा झाल्यानंतर सती व्हावं लागते पण त्यावेळी तिने ती, ती परंपरा मोडली आणि ज्याला आपण मह महिलांचं सबलीकरण म्हणतो आत्ता ते सबलीकरण त्यावेळीपासून सुरू झालं असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही पूर्वीच्या वेदकाळात त्या वेद काळात सुद्धा पूर्वी महिलांना सन्मान होता महिलांना शिक्षण मिळत होतं महिलांच्या सबलीकरणबद्दल जे आपण बोलतो त्यावेळी ते, ते बोललं जायचं पण या काळाच्या नंतर मध्यंतराच्या काळात हा सगळा जे महिलांना जे सन्मान मिळायला पाहिजे ज्या महिलांना पा महिला कर्तृत्वाने ज्या मोठ्या त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिलं आहे हे सगळं बंद झालं होतं मग त्या राजमाता जिजाऊमासाहेब असतील कोल्हापूरच्या संस्थानच्या ताराबाई राणेसाहेब असतील मग या माहिल्याबाई असतील या सगळ्यांनी ही जुनी मध्यंती ती परंपरा जी एकत्माची जी होती जी सगळी परत एकदा तिने परत एकदा आणली असं म्हटलं तर आज चुकीचं होणार नाही अहिल्याबाईंच्याकडे तुम्ही कुठंही जावा देशात कुठल्याही तुम्ही एक घाटावर जावा कुठलाही जिथं जे मोठे मोठे देवस्थान आहेत तिथं तुम्ही जावा अहिल्याबाईंनी केलेलं काम तुम्हाला पाहायला मिळते मग तिथं धर्मशाळा असेल किंबहुना अनेक बहुजन समाजातले लोक ज्यावेळी जातात त्यांना राहण्याची सोय असेल ह्या सगळ्या सोयी आज अहिल्याबाईंच्यामुळं निर्माण झालेले आहेत जे, जे जे ते जे परदेशातले जे लोक आले जे मंदिरात तोडून टाकले ते अहिलाबाईंनी ते परत एकदा सगळ्या महिलांचा सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसून येतो ज्या खऱ्या अर्थाने भारताची संस्कृती जर कोणी जपायचा प्रयत्न केला असेल तर ते अहिलाबाई आहेत आणि ती संस्कृती परत एकदा आपण जपण्यासाठी आपण सर्वांनी पुढे जावं अशी माझी सर्वांना नम्रतेने विनंती आहे पुतळा हुबा करणं त्यांचा आदर्श घेणं हा एक भाग आहे पण त्यांचा विचार आत्मचिंतन करून आत्मसात करून आपण पुढं जाणं गरजेचं आहे आणि ही काळाची एक गरज आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही अनेक लोकांना वाटत असेल की आज करवीर छत्रपतींना का आज आमंत्रित केलं का छत्रपती करवीर छत्रपतींना आज अध्यक्ष केलं आमच्यापेक्षा कितीतरी ज्येष्ठ लोक असतील पण कोल्हापूरच्या लो कोल्हापूरच्या छत्रपतींचं आणि होळकर घराण्याचं जुनं आहे कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या जनक बहीण चंद्रप्रभा घाडगे यांचा विवाह तुकोजीराव होळकरांशी झाला पण बंधूरा नुसतं विवाह नाहीये तुकोजी होळकरांशी का नातं जोडलं गेलं कारण का बहुजनाचा अर्थच समजून घ्यायचा असेल तर पहिला आंतरजाती विवाह हा स्वतः शाहू महाराजांनी आपल्या जनक बहीण चंद्रबाबा घाटगेंनी तुकोजीराव होळकरशी करून दिलं की बहुजन समाजमध्ये सुद्धा नुसतं जाती जाती पुरतं नाही तर हे सगळं जाती हे नुसता बहुजन समाज हा एक आहे हा मेसेज त्यावेळी राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी दिला हा विचार आपण समजून घेणं गरजेचं आहे धनगर समाज आणि मराठा समाज हे किती जीवाचे संबंध आहेत हे वेळ सांगण्याची आज आलेली आहे आम्हाला दुर्दैवाने सांगायची वेळ आलेली आहे हे चुकीचं आहे ह्या भाषणात सुद्धा मला सांगायचं लागते की धनगर समाज आणि मराठा समाज हा बहुजन समाजातला एक घटक आहे हे सांगणं सुद्धा माझ्या माझ्या बरोबर नाही मला सांगायचं आहे की ज्यावेळी राजे शाहू महाराज धनगरवाड्यात जायचे शिकारीला किंवा जंगलात शिकाऱ्यात जायचे तर त्यांचा जवळचा माणूस हा नेहमी धनगर असायचा आणि एकदा एक, एक उद्धम उदाहरण मला आपल्याला द्यायचंय एकदा शाहू महाराज गेलेले धनगर एकदा शिकारी धनगरवाड्याच्या जवळपासच कुठेतरी होते आणि त्यांचा बंदूक बाजार होता पुढं आला अस्वल आता अस्वलाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्यात काय पण आज वेळ आलेली की सांगायची म्हणून मला मुद्दाम सांगायचंय ती अस्वल आलं समोर त्या बंदूक बाजार घाबरला बंदूक टाकली रायफल होती रायफल टाकली शाहू महाराजांना वेळ सुद्धा नव्हता ती रायफल घेणं आणि त्याला ठार मारणं शाहू महाराजांनी जे लढाई लढा सुरू केला त्या असे नक्कबिक बिक लागले असतील शाहू महाराजांनी त्यावेळी त्यांच्या आवाजात तिथे जवळचा धनगर आपलं मत आणण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याला लक्षात अरे बाबा कोणते दाणगा माणूस हा ह्याच्याशी लढा द्यावा लागलाय अस्वलशी आणि हा अस्वलशी लढा देत असताना शाहू महाराजांनी बघला अरे बाबा हा धनगर समाजाचा एक मुलगा आलाय माणूस आलाय त्याला बोलवला अरे अरे बंदूक घे ही बंदूक घे बंदूक मार त्याच्या त्या छातीत ठेवा आणि बंदूक मार ह्या धनगरना कोयता धरायचं माहित बंदूक धरायचं कुठलं काय माहिती तिने बंदूक कशी तरी पकडली ते म्हणजे कसं मारायचं काय मारायचं ते म्हणजे तू बोट कुठं घाल तिथं तिथं तो कॉक पुढं कसा न्यायचं सगळं सांगितलं तिने बार मारला ते अस्वल पडलं आणि मग त्या त्या धनगरग्रस्तांनी विचारलं आपण कोण त्या शाहू महाराजांनी मग त्यांची ओळख सांगितलं त्याला हातपाय म्हणजे ते हातपाय असे थरत राहिले की अरे बाबा हे खुद्द छत्रपतीत आलेले मग शाहू महाराजांनी त्याला विचारलं बाबा तुला काय पाहिजे मदत तो म्हटला माझ्या घरी नुसतं आंबील घेऊन प्या भाकरी खावा हीच मला अपेक्षा आहे बाकी काही अपेक्षा नाही म्हणजे किती धनगर समाज हा प्रामाणिक आहे हे तुम्ही याच्या हातून समजून घेणं गरजे आणि तिथून घरी गेल्यानंतर त्याच्या धनगरवाड्यात गेल्यानंतर शाहू महाराजांनी त्याला म्हटलं तुला काय मदत पाहिजे सांग शेवटी नाहीच म्हणत होतं म्हणून शाहू महाराजांना म्हटलं मला काहीतरी द्या तुम्ही काहीतरी म्हणजे तुम्ही म्हणताय म्हणून एक थोडीशं माझं पोट चालेल माझं घर चालेल एवढं पुरतं जमीन मिळाली तुकडा जमिनीचा तुकडा मिळाला तरी चालेल ही धनगर समाजाची भावना आहे छत्रपती घराण्याच्या आणि मला आज खंताने सांगायचंय की जे नातं धनगर समाजाचं आणि मराठ्यांचं होतं जे नातं या छत्रपती बा... आणि बाकी सगळ्या बहुजन समाजाचं होतं आज दुर्दैवाने आज आपण जाती जाती म्हणून म्हणालो जाती विषमता एवढी निर्माण झालेली आहे ही जाती विषमता दूर करणं ह्याच्यासाठी सर्वांगाने प्रयत्न करत आहे मला मुद्दाना प्रसंगी ह्या प्रसंगी ह्या विचारपीठावर मुद्दा खास बोलायचं आहे मी पूर्ण शिवशाव दौरा केला प्रवीण गायकवाड आम्ही सर्वजण एकत्र होतो आणि आम्ही हा दौरा केल्यानंतर विषय काय होता मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून नुसतं नाही तर बहुजन समाजाला एका छताखाली कसा आणता येईल हा आमचा दृष्टिकोन होता बहुजन समाजाला न्याय कसा देता येईल आज बहुजन समाज हा मराठा बहुजन समाजाच्या माध्यमातून मराठा समाजाला बाहेर काढल्यामुळं ही जाती विषमता निर्माण झाली होती आणि ही जाती विषमता दूर व्हावी म्हणून आमचा हा सगळा दौरा होता आणि आज मग एक शिवाजी महाराज आणि शाहूंचा वंश ज्या नात्याने मी सांगू इच्छितो प्रांजळपणाने सांगू इच्छितो की हे जे जाती विषमता निर्माण व्हायला लागलेली आहे आज आपण अहिल्याबाईंचा होळकर अहिल्याबाईंचा इथं पुतळा उभा करतो शाहू महाराजांचा पुतळा उभा करतो शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ उभा करतो हे सगळे महापुरुष हे सगळे एकच आहे या सगळ्यांचा विचार एकच आहे या सगळ्यांचा विचार आपल्याला एका छताखाली कसा आणता येईल ह्याच्याकडनं प्रयत्न करायला पाहिजे आज ज्या अहिल्याबाई ओरकड्यांच्या पुतळ्याच्या प्रसंगी मला एवढंच सांगायचंय की आपल्याला खऱ्या अर्थाने जर पुढे जायचं असेल पुढच्या पुढच्या जगात आपल्याला जायचं असेल तर ही जाती विषमता नष्ट व्हायला पाहिजे हा बहुजन समाज कसा जीवन राहता येईल यासाठी बहुजन समाज एकत्र यायला पाहिजे या दृष्टीकोन मला आपल्याला एवढंच मी बोलेन मी जास्त काय बोलणार नाही पवार साहेब सुद्धा ब बोलणार आहेत आणि मला एकच जाता जाता एवढंच बोलायचंय की माझं सुद्धा एक वैयक्तिक संभाजी छत्रपतींचं एक धनगर समाजाचं काय नाते मला आपल्याला सांगायचं आहे की पहिल्यांदा जेव्हा माझं सामाजिक कार्य मी दोन हजार तीन चारला ला सुरू केलं चंदगड तालुक्यात तिथं मी पाकी कुठे फिरायला गेलो नाही तर मी तिथं जिथं डांगे धनगर राहायचे धनगर वाड्यात जिथं वर जंगलाच्या बाजूला शाहू महाराज फिरत होते मी सुद्धा तिथं जाऊ म्हटलं आणि मी तिथं गेलो तिथं आजपर्यंत तिथं केव्हाही आमदार गेला नव्हता मी तिथं गेल्यानंतर सगळे आमदार तिथे सभापती सगळे तिथले पंचायत समितीचे सभापती सगळे तिथं जायला लागले आनंद आहे मला आणि त्याच्यानंतर त्यांना मदत केली आणि त्यांना मी सांगितलं होतं सुदैवानी केव्हा जर खासदार झालो त्यावेळी दोन हजार नऊला ला मला पवार साहेबांनी मला संधी दिली होती ते दुर्दैवाने झालं नाही पण त्यानंतर पहिल्यांदा मी खासदार झाल्यानंतर माझा खासदार फंड हा कुठल्या दुसऱ्या समाजाला दिला नाही हा माझा खासदार फंड कुठं दिला नाही तर पहिल्यांदा दुर्गम भाग जिथं डांगे धनगर लागतात तिथं माझा खासदार फंड मी दिला पहिला आणि म्हणून सांगायचं एवढंच आहे की ह्याच्या पुढं या धनगर समाज मराठा समाजासाठी मी लढलो पण ह्याचा अर्थ नाही मी नुसता मराठा म्हणून लढतोय मी बहुजन समाजाशी लढण्यासाठी माझं नेतृत्व आहे आणि म्हणून ह्याच्या पुढे धनगर समाजाच्या सुद्धा काही अडचणी असतील हे आपण मला सांगावेत निश्चितपणे जेवढं मराठा समाजासाठी मी बाहेर पडलो आहे तेवढंच धनगर समाजासाठी पडणार तेवढ्याच बाकीच्या मी तर बहुजन समाजासाठी पडणार पण बहुजन समाज एका छताखाली लावा एका छताखाली यावा एवढीच माझी इच्छा आहे आणि परत एकदा मी सगळ्या विश्वस्तांनी मला जे जे मला कार्यक्रम आपण इथं बोलवलं मी निश्चितपणाने मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच मला सांगायचं आहे की आपल्या उमाजी नायकांना सुद्धा जे शिवाजी महाराजांनी आश्रय दिला होता हाच बहुजन समाज आहे हाच अठरा पगट जात बारा बोलत आहे आणि म्हणून अठरा पगट जात बारा बोलत आणि बहुजन समाज एकत्र ठेवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार भंडाऱ्याची उधळ म्हणजे